जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। मनाची परिभाषा आपल्याला नेहमी सांगत असते की आपण जे कर्म करतोय ते चांगल्याचे का वाईटाचे। मनुष्य खूप वेळा विचार करतो की नेमकं आपण जे करतोय ते आपण चांगलं करतोय का वाईट करतोय। कधी कधी धर्मसंकटाच्या पेचात मनुष्य अडकलेलाच असतो आणि या पेचातून सुटण्याचा साधा सरळ मार्ग म्हणजे मनाची परिभाषा। कुठलाही असा मार्ग, कुठलाही असा पेच पडल्यावर आपलं मन आपल्याला कुठे ना कुठे संकेत देत असतं। सद्गुरूंचं नाव घेऊन तो संकेत ओळखायला आपण शिकायला हवं। आपलं मन आपल्याला सांगत असतं की नाही, हे चुकीचंच आहे, तरीही आपला कुठेतरी क्षणिक लोभ आपल्याला त्या गोष्टीकडे परत परत खेचत घेऊन जात असतो। त्या खेचणाऱ्या वृत्तीपासूनच आपल्याला दूर जायचं आहे। आपल्या मनाने एकदा सांगितलं, सद्गुरूंचं नाव घेऊन आपल्या मनाने एकदा आपल्याला सांगितलं की नाही, ही जी गोष्ट आपण करतोय ती आपल्या कर्तव्याला पुरेशी नाही, ती आपल्यासाठी हानिकारक भलेही नसेल पण ती आपल्याला दुष्कर्मांकडे घेऊन जाणारी आहे, तर अशा वस्तूपासून नेहमी आपण दूर राहायला हवं असं आपलं मन आपल्याला नक्कीच सांगतं। फक्त त्या मनाचा आवाज आपण ऐकायला हवा आणि फक्त ऐकायला नाहीच तर तो आत्मसातही करायला हवा। मित्र हो, मन आपल्याला सांगत असतं की आपण जे करतोय किंवा जे करणार आहे किंवा जे केलंय ते बरोबर आहे का चुकीचं, आणि जर मनाचं न ऐकता तुम्ही ते कार्य केलंही तरी तुम्हाला त्या कार्यातून सुख नाही मिळणार, कारण तुमचं मन समाधानी नसेल। तुम्हाला जे सुख मिळेल ते कदाचित क्षणिक राहू शकतं पण त्या सुखातून समाधानाचा मोह तुम्हाला कधीच नाही आवडत। मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विचारासोबत। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।